माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या 13 कोटी दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र, अनादिकालापासून माणसाला ताणतणावातून मुक्त करण्यासाठी, माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद पेरण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, ती म्हणजे संगीताची। गीत संगीताची, अगदी राजा महाराजाच्या दरबारात देखील जे नवरत्न असायचे त्यात संगीतातला तज्ज्ञ असायचा, गायकीतला तज्ज्ञ असायचा, जेणेकरून त्या राजाला राज्यकारभार करताना जो काही ताणतणाव यायचा त्यातून मुक्तता होण्यासाठी, आनंद प्राप्तीसाठी हे असे प्रकार व्हायचे। पण आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की इतकी सुंदर मधुर ध्वनी देणारे हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जे संगीताची साधनं आहेत ते नेमकं कुठं तयार होत असते आणि कसे तयार होत असते? तर आज आपण अशाच एका अवलिया कुटुंबामध्ये आलेलो आहोत। मी मुद्दाम होऊन अवलिया म्हणतो यांना, कारण हे संगीताला वाहून घेतलेलं कुटुंब आहे। ते म्हणजे विदर्भातल्या यवतमाळच्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या झपाटे हार्मोनियम जे निर्माण करतात त्या कुटुंबामध्ये आता मी त्यांच्या घरी आहे। त्यांचं प्रोडक्शन इथून साधारण 30 किलोमीटरवर त्यांच्या गावी फार मोठ्या प्रमाणात होतं, पण म्हटलं आता इथं आहे तेवढं तरी आपण त्यांची दाखवावं की नेमकं निर्मिती प्रक्रिया काय आहे, याची प्रेरणा काय आहे, याची काय म्हणजे स्वरूप आहे, यासाठी मी आता माझ्या बाजूला बसलेले झपाटे हार्मोनियमचे मालक खऱ्या अर्थानं छत्रपती झपाटे सर माझ्यासोबत आहेत। सर, मी तुम्हाला सुरुवातीला पहिला प्रश्न विचारतो की हे म्हणजे तुमचं परंपरागत आहे की म्हणजे नेमकं कसं काय वळत इकडे आणि इतका आनंद देत आहे महाराष्ट्राला? नाही, हा विषय आमचा असा झालेला आहे की जेव्हा मला कॉलेज सोडून यायचं काम पडलं तर मग मला असं वाटलं काहीतरी आपण करावं, आणि माझ्यापेक्षा मोठे जे बंधू होते ते एक्सपायर झाले आणि त्यांची सर्व प्रेरणा ही आम्हाला, त्याच्यातून मग आम्हाला असं वाटलं काहीतरी करू, ते मग रिपेअर करत होते आणि मी मग नवीनचं काम सुरुवात केलं, असं आमचं जॉईंटमध्ये काम चालू केलं। आणि असं करता 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 मग आम्ही हार्मोनियम कशी बनवायची, काय करायचं, काय कुठून घरीच घरीच गॉड गिफ्ट आहे, भाऊला पण गॉड गिफ्ट आहे, मला पण गॉड गिफ्ट आहे। आमच्या घरात जेवढे काही आहे सर्व एकदम चांगले लोक आहेत काम करणारे। हा, आणि मग तर असं करता, आणि विशेष म्हणजे आमच्या इथं संगीत प्रेमी आहे सर्व लोक, संगीताचा विषय हा सर्वांचाच आहे। माझ्या मुली एम ए झालेल्या आहे म्युझिकमध्ये, माझी मुलं तबला हार्मोनियम सर्व वाजवण्यात एक्सपर्ट आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे, त्यामुळे मग याच्यातून आम्ही थोडीशी सुरुवात केली। पण ग्राहकांनी आम्हाला साथ दिली, आमच्या कुटुंबांनी आम्हाला साथ दिली, आमच्या घरचे लोक जे काही करणारे होते ते, बाकी मग मी स्वतः कारागीर तयार केले, 6-7 कारागीर जे करायचे ते, त्या हिशोबाने मग मी सुरुवात केली माझ्या कामाला। म्हणजे ग्राहकांची साथ कशी मिळते? तुम्ही त्यांना दर्जा देता, आम्ही स्वतः पाहिलं की दर्जेदार उत्पादन आणि ग्राहकांना आनंद। तुम्ही स्वतःच आता बोलताना सांगितलं की मी ग्राहकांना ग्राहक कधी समजत नाही, तर एक कलावंत समजूनच त्यांच्याशी गप्पा मारतो, आनंद घेतो, आणि अर्थातच तुमची ही प्रवृत्ती, ही वृत्तीच ग्राहकांना आकर्षित करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्जा देता तुम्ही। हां, आणि आत्ता ह्यांनी सांगितलं कलावंतांचं घराणं, त्यांच्या मुली संगीत विशारद आहेत, गायकीमध्ये वादनामध्ये हे आता यांचे भाऊ माझ्या डाव्या बाजूला बसलेले गजानन झपाटे, म्हणजे सगळं कुटुंबच कलावंत कलाकारांचं कुटुंब आणि एकत्रित कुटुंब, जे की आजकाल दुर्मिळ झालं एकत्रित कुटुंब पाहणं, आणि इतक्या एक मनानं एक दिलानं आनंदी जीवन जगत असलेले कुटुंब बघून आपण भरून पावलोत। गजाननजी, तुम्ही आता कसं बोललात म्हणायची गरज नाही, तुम्ही कलावंतांच्याच घराण्यातले आहात, पण तुम्ही तरी मी काय सांगाल तुमचा अनुभव? मला तर मी जास्त करून भजनामध्येच जास्त कारण काम केलं आहे, मग भाऊ एक्सपायर झाल्याच्यानं मला या ज्ञान असल्याच्यानं या ट्युनिंग करायचं काम पडून आलं, त्यावेळेस व्यवस्थित आहे। तर बघा, म्हणजे कामातूनच दाखवतात, मी तर भाषी जिथं बोलायचं तिथं बोलतात, पण सर मुख्य विषय असा राहिला की आपण आपली जी रेंज आहे हार्मोनियमची, अगदी तुम्हाला सर्वांना सांगायचं विशेष म्हणजे आपले जे महाराष्ट्राचे महागायक आहेत सुरेश वाडकर, त्यांचे शिष्य वर्ध्याचे ना, वर्ध्याच्या शिष्यांना म्हणजे सुरेश वाडकरांपर्यंत कीर्ती गेलेली या झपाटे हार्मोनियमची, इतकी दर्जेदार निर्मिती आणि त्यांनी स्वतःने हाताळलेली यांची हार्मोनियम। तर साधारण याच्या किमती कुठून सुरू होतात आणि कुठपर्यंत जातात आणि का वाढतात किमती, काय त्याच्यात विशेष असतं?
हार्मोनियमची किंमत सुरुवात 9500 पासून आहे, 3.5 सप्तकची बनवत आहे पूर्ण सुरुवातीला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिंगल रीड, डबल रीड, ट्रिपल रीड, फोर रीड्स अशा वेगवेगळ्या क्वालिटी तयार करतो. आता स्केल चेंजर आहे, कफलर आहे, पोर्टेबल आहे, ह्या सर्व हार्मोनियममध्ये. आणि रीडची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी थोडी चेंज होत जाते. जसं वाजवताना स्केल चेंज करत म्हटलं तर स्केल चेंज होते. एक लाईन वाजवायची, दोन लाईन वाजवायच्या, तीन लाईन वाजवायच्या. हार्मोनियम वाजवताना थोडासा गोडवा येतो. आणि त्या रीड्स जे असतात त्या क्वालिटीच्या असतात, वेगवेगळ्या इम्पोर्टेड रीड आहे, इंडियन रीड आहे, पॉलिटना रीड आहे, ह्या रीडवर सर्व अवलंबून आहे त्या गोष्टी. आणि रीड ज्या जेवढ्या क्वालिटीच्या वापराल तुम्ही तेवढ्या क्वालिटीची हार्मोनियम बनेल. तर पुढचा छोटासा प्रश्न आहे की यासाठी रॉ मटेरियल किंवा कच्चा माल म्हणतो तो काय काय असतो आणि तो कुठून मागवतात? रीड बोर्ड आहे हार्मोनियमचे, लाकूड आहे सागवान, आणि रीड बोलावतो आपण, बॅलो स्वतःच तयार करतो हाताने. आणि जवळपास लागणारं मटेरियल दिल्ली, कलकत्ता, मुंबई आणि पानिपत अशा 3-4 ठिकाणावरून माझ्याकडे सर्व येतात. कलकत्त्याचं जे आहे थोडंसं प्रॉडक्शन वेगळं आहे, माझं प्रॉडक्शन वेगळं आहे, आणि सर्व मिक्स करून त्याची सर्व हार्मोनियम मी बनवतो. आणि ग्राहकाच्या सोयीनुसार, ग्राहकाने म्हटलं का मला अशा अशा क्वालिटीचे हार्मोनियम म्हणून, तर त्याला जर पसंत पडेल त्या पद्धतीने मी ऑर्डर जशी देईल त्या पद्धतीने मी त्याला मागणी तसा पुरवठा, जशी मागणी तशी पुरवठा, त्या क्वालिटीचा हार्मोनियम बनवून मी त्यांना देतो. झपाटे हार्मोनियम एवढं चालण्याचं कारण तुमच्या लक्षात येत असेल की मागणी तसा पुरवठा आणि लवकरात लवकर, हो ना, प्रतीक्षा त्यांना फारशी करावी लागत नाही आणि दर्जामध्ये कुठेही तडजोड नाही. तर हे सगळं असं याने सांधल्यामुळं हे सगळं परिवार वाढला महाराष्ट्रभर. झपाटे हार्मोनियम ही प्रसिद्ध झाली. आता त्यांनी आता सांगितले की साधारण 9000 सुरू होऊन 70-80000 असते. तर सर्वात बेसिक मॉडेल हे आहे ना, बेस्ट म्हणजे तुम्ही आता हे बघत असाल अगदी 9-9500 हे कशी वाजते दादा, दाखवाल का थोडं, म्हणजे बेसची कशी वाजते तर पुढचं तर आपण कल्पना करू शकता. आम्ही काल पाहिली 60-70 हजाराची जे सुरेश वाडकरांनी, तर ही सर्वात बेस्ट. आपण पाहिलात म्हणजे बेस्टचं मॉडेल इतकं छान वाजते. तर बाकी तर मग आम्ही काल ऐकले यांनी, मला वाटतं 60000 होतील. आणि विशेष म्हणजे जेवढे काही हार्मोनियम आहे माझ्या कारखान्यामध्ये बनणाऱ्या सर्व स्टँडर्ड स्केलच्या 440 स्केलमध्ये बनवतो. त्याच्यात एक फ्रिक्वेन्सी कमी जास्त होणार नाही अशा क्वालिटीच्या म्हणजे ट्यून करतो आहे ते. आणि मी ट्यून करतो, हा माझा भाऊ ट्यून करतो, हाय ट्यून करतो पुतण्या माझा, आणि सर्व लोक आमच्याकडे सर्व तयारी आहेत. तर पाहिलं तर आपण की म्हणजे दर्जा म्हणजे काय असतो, ग्राहकांशी सुसंवाद काय असतो, त्यांच्याशी कसं बिहेवियर ठेवलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे कुटुंब. आणि मी सांगितल्याप्रमाणे यांचे पुतणे काय नाव, निलेश. आता निलेशशी आम्ही हार्मोनियम वाजवलेले ऐकले. अरे मला कुठं शिकला निलेश, तर म्हणजे काहीच नाही असं, म्हणजे काय म्हणायचं याला, गॉड गिफ्ट कलावंतांचं घरानं. सरांची मुलगी मागा आहे दामिनी, मागा म्हणजे दामिनी गुल्हाने ती पण संगीतामध्ये विशारद आहे, गाण्यामध्ये विशारद आहे. दामिनी सासरचं घर कसं आहे, कलावंतांचं? नाही, सासरकडे माझा बिझनेस आहे आणि म्युझिकशी काही म्हणजे त्यांचा एवढा काही संबंध नव्हता, पण आता आवड आहे सगळ्यांना. कोयलिया बोले अंबुवा के डाल पर, कोयलिया बोले अंबुवा के डाल पर, ऋतु बसंत की देत संदेशवा, ऋतु बसंत की देत संदेशवा, कोयलिया बोले अंबुवा के डाल पर, कोयलिया बोले अंबुवा के डाल पर, नवकलियन पर गूंजत भवरा, नवकलियन पर गूंजत भवरा, उनके सांग करत रंगरलिया,
यही बसांत की देता संदेशवा, यही बसांत की देता संदेशवा, कोयलिया बोले अंबुवा के डाल पर, कोयलिया बोले अंबु, कोयलिया बोले अंबु, कोयलिया बोले अंबुवा के डाल पर। तर बघा हे असं कलावंतांचं घराणं आणि म्हणजे काय बोलावं मला खरं शब्द सुचत नाहीत की इतके कसे। अरे बरं तुमच्याकडे सुना वगैरे आले की नाही का आणखी? आणि ते कलावंतच असणार नाही का? अशा नसले तरी तुम्ही त्यांना बनवणार। तर हे असं आणि आता आपण मुख्य जो आता खरं तर आपल्या त्यांच्या गावी कारखान्यामध्ये जाऊन वगैरे व्यवस्थित सगळी तुम्हाला माहिती देणार आहे, पण इथं घराच्याच बाजूला अगदी हे यांचं घर आणि तो बाजूला म्हणजे ऐनवेळे आलेल्या मालाचा पुरवठा करणं दर्जेदार त्यासाठी सोयीचं म्हणून, कारण गाव 20-30 किलोमीटर आहे ऑफिस म्हणूनच। हां तर आपण नेमकं म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये बघूया की कशी बनते नेमकं हार्मोनियम। सर आम्हाला सांगाल का म्हणजे काय काय मटेरियल असतं ते कसं? हा रेड बोर्ड आहे आणि एक किस्ता आहे की ते पहिल्यांदा तयार केलेले सागवान की बनवलेले, त्याच्यावर हा रेड बोर्ड आपण ठेवतो आहे। हे सागवान, हे सागवान आहे, हा पाईनचा रीड बोर्ड आहे, त्याच्यावर सागवान रीड बोर्ड येतात आणि ग्राहकांनी सागवान म्हटलं सागवान, पाईन म्हटलं पाईन, मग हे येतात याला फिट करायचं, तर हे फिट झाल्यानंतर मग ते अशी तयार होते। ते दाखवत पूर्ण तयार झाल्यानंतर मग याच्यावर आम्ही हे चाब्या कापतो, ह्या चाब्या कापून मग फिट करायच्या याच्यावर पूर्ण, त्यानंतर मग याच्यातला ते पार्ट आहे तो हा पार्ट त्याला पार्टिशन करून मग खोलला जातो, खोलल्यानंतर याला रेट फिट होते इथे। त्या रेट फिट झाल्या की मग त्याला पूर्ण फिटिंग झाल्या मग त्याचं लेदरिंग वगैरे लेवल मारून मग ती तशी हार्मोनियम तयार करतो। आणि ते बॉडी आहे हार्मोनियमची बॉडी दाखवतो। ही हार्मोनियमची बॉडी आहे तयार झालेली सागवानची ना ही? हो सागवान, याच्यामध्ये पूर्ण मग हा ढाचा फिट करतो, ढाचा फिट झाला की मग हवा फिटिंग झाली का, हवा फिटिंग झाली, हवा फिटिंगचं काम करतो आणि ट्युनिंगचं काम तो करतो, मी करतो पण मला वेळ नसल्यामुळे मी जास्त काम तुम्ही दुकानदार सांभाळतो। तर बघितलं साधारण प्राथमिक स्तरावर आपण निर्मिती मागची म्हणजे काय असते निर्मिती हे आपण पाहिलं, नंतर आपण सविस्तर यांच्या गावी जो मुख्य कारखाना आहे तिथं जाऊन आपण त्याची सविस्तर एक बनवणारच आहोत। तुर्तास आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपला हेवा वाटावा ताई या, आणि तुम्ही इतका छान हा व्यवसाय निवडलेला आहे, व्यवसाय म्हणून नाहीच तुमच्या आनंदाचाच एक भाग आहे आणि तुम्ही हजारो जणांना लाखो जणांना आनंद देता या माध्यमातून, त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्यासोबत आहेत। माय मराठी चॅनलचे 13 कोटी दर्शक आणि आपल्याला हे ऐकल्यानंतर हे पाहिल्यानंतर नक्कीच आशीर्वाद देतील, तुमचं कामच इतकं छान आहे ताई। या 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 या, कारण तुमच्याशिवाय यांना कसं काय एवढं म्हणजे स्वातंत्र्य मिळालंच नसतं। या बसा, या इथं इथं बसा। नाव काय आपलं? नाव कल्पना ताई आहेत, सहचारिणी सरांच्या आमच्या छत्रपती सरांच्या, त्यांची साथ नसती तर कदाचित त्यांची साथ आहे म्हणून मी हे सर्व चालवत आहे आणि त्यांचं खूप मोठं श्रेय आहे मला। तर याच्यामध्ये असं आहे ताई की हे बाकी सगळ्या जगांना न्याय देतात पण तुम्हाला तेवढा न्याय देऊ शकत नसतील, वेळ दुसरीकडे जातो ह्याचा, तर तुम्ही कसं करता ऍडजस्ट असं समजून घेता? म्हणजे आमच्याही घरी म्हणजे सांगता येईल ना तुमचे अनुभव इतरांच्या? नाही बोला ना, मोकळ आम्ही तुमचे लेकरच आहोत, त्याला काय करायचं? अर्थात असो ताईंना स्पष्ट बोलता येत नाही, मी नंतर येऊन त्यांच्याशी नक्की मनोगत त्यांचं घेईल, आता काही त्यांना अडचणी आहेत कसं बोलावं डायरेक्ट समोर काही अडचणी तक्रार ते तक्रारी आपण नक्की घेऊ। खूप आनंदी कुटुंबामध्ये येऊन आम्ही आनंद घेऊन इथून जात आहोत, आपण ही यांना आशीर्वाद द्यावेत याच अपेक्षेसह जय जगत।